नाशिकच्या मोनिका आथरेनं नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी करत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 2 तास 39 मिनिटं 8 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ देऊन महिलांची मॅरेथॉन तिनं जिंकली. जागतिक विजेतेपद स्पर्धेसाठी 2 तास 45 मिनिटांची वेळ हा पात्रता निकष तिनं सहज पूर्ण केला. मोनिकाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. दिल्ली मॅरेथॉनमध्ये मोनिका आथरेनं नेत्रदीपक अशी कामगिरी केली, आपण तिच्याकडून जाणून घेऊया. मोनिका, जी काही कामगिरी तू केलीस आणि जे दिल्ली काबीज केलीस, काय कामगिरी होती आणि कशा पद्धतीनं तू हे सगळं? 20 नोव्हेंबर 2016 मी ज्यावेळी दिल्ली एअरटेल मॅरेथॉन जिंकली होती, ती 1 तास 15 मिनिटात 21 किलोमीटर पूर्ण केली होती. त्यावेळी माझा कॉन्फिडन्स हा खूप ओव्हर, म्हणजे ओव्हर पण नाही म्हणतात, खूप कॉन्फिडन्स आला होता की मी पुढच्या टुर्नामेंटला करू शकते. आणि ते झाल्यानंतर पुढच्या हप्त्यात लगेच मी हैदराबाद गेली, त्याच्या पुढच्या हप्त्यात भोपाळला गेली, त्याच्या पुढच्या हप्त्यात वसईला गेली, नंतर मग कोलकात्याला गेली. असं प्रत्येक वीक, म्हणजे प्रत्येक हप्त्याला मी जवळजवळ 7 मॅरेथॉन मी पूर्ण केल्यात. आणि प्रत्येक सगळ्या याच्यात मला गोल्ड मेडल आहे आणि विथ माझं पर्सनल बेस्ट मी केलं आहे. आणि याच्यामुळे ह्या मॅरेथॉन मी इतक्या चांगल्या प्रकारे पार केल्यात, त्याच्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला. 42 किलोमीटरची ही कॉम्पिटिशन होती सर, कितना मुश्किल है ये सब करना बच्चों के लिए? सर, मैराथन करना है, मुझको भी कभी कभी ऐसा लगता है कि मैं कविता और मोनिका ही नीचे साथ अन्याय तो नहीं कर रहा हूँ. मुझको लगता है कि 42 किलोमीटर दौड़ना, और कई बार लोग पूछते हैं 42 किलोमीटर दौड़ी कविता और मोनिका कौन विनर, मैंने कहा मैं बोलता हूँ 42 किलोमीटर कम्प्लीट करने वाला कोई हारते नहीं, सब विनर ही होते हैं. ये एक ऐसा इवेंट है इसमें विल पावर, डेडिकेशन सब इतना लगता है कि मुझको नहीं लगता किसी भी खेल में ये इस इवेंट से ज़्यादा किसी में लगता हो. ये तो कळत काय करू शकतेस अजून ऑलिम्पिक लेवलला म्हण किंवा इंटरनॅशनल लेवलला काय करण्याचं स्वप्न तुझं? सर, माझं तर स्वप्न जे 2020 आहे तिथे ऑलिम्पिक जे टोकियोला होणार आहे. कारण आज मी जे पळाली 42 किलोमीटर 2 तास 39 मिनिटं 8 सेकंद, तर याच्यावरनं ह्या टायमिंगवरनं म्हणजे डिक्लेअर होतं की मी ऑलिम्पिकला डेफिनेटली क्वालिफाय करू शकते. तर माझं टार्गेट हे फक्त 2020 असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुदीप सह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.